ऑर्बिट केव्हा बदलेल सांगतायत नाही, का बदलेल सांगतायत नाही, पण त्याला बरोबर कळतं. तर त्याला कसं कळतं हे सगळे कॉन्शियसनेस बद्दल पुंज भौतिकीने तिथपर्यंतचे प्रश्न आणून ठेवले, म्हणजे जणू ईश्वर विश्वाशी जुगार खेळतोय. आइन्स्टाईनची एक श्रद्धा होती की या विश्वामध्ये सगळे एकच एक चैतन्य भरलेलं आहे आणि त्याची जी वर्तणूक आहे ह्या विश्वातली ती शास्त्रशुद्ध आहे, त्यामुळे ती सांगता आली पाहिजे. आइन्स्टाईननी त्याचं पुढचं सगळं आयुष्य 1918-19 नंतरचं विज्ञानातनं येणारं अद्वैत सिद्ध करायला वापरलं. आइन्स्टाईननी बनवलेल्या त्या हायपॉथिसिस पूर्वगृहित किंवा थिअरीला नाव आहे युनिफाइड फील्ड थिअरी. की आत्ता विज्ञान जरी अजून हे सगळं वेगवेगळे सांगत असलं तरी नाहीये, ते सगळं एक युनिफाइड फील्ड आहे, ऊर्जेचं क्षेत्र आहे आणि त्या ऊर्जेच्या विविध वर्तणुकीमधून कण आकाराला येतात, त्या कणांच्या जोडवा जुळवी बेरीज वजाबाकीतनं सगळं वस्तुमान आकाराला येतं. ते वस्तुमान कधी ऊर्जेत परावर्तित होतं, ऊर्जा वस्तुमानात परावर्तित होते, पण आहे ते सगळं चैतन्याचं मूळ क्षेत्र आहे, युनिफाइड एकत्र, तो अद्वैताचा विचार आहे. 1920 के आते आते विज्ञानाने आणखी सांगणं चालू केलं की ते जे ऊर्जा आणि वस्तुमान एकमेकात परावर्तित होऊ शकतात, बदलू शकतात आणि काळ आणि अवकाश सुद्धा एकच आहे, त्या सगळ्यांच्या मिळून चार फोर्सेस शक्ती ते ऊर्जेचीच रूप आहेत अशी चार सांगितली की हे सारं विश्व त्या चार फोर्सेसच्या एकमेकाशी येणं जुळणे याच्यामधनं येतं आकारलं. विज्ञानाला हे कळलं की दिसतंय ते सर्व वैविध्य ही माया आहे, त्यामागे एकात्मता आहे, कारण ते वैविध्य फक्त आपल्या दृष्टीचं किंवा विज्ञानाच्या निरीक्षणांचं आहे, प्रत्यक्षात ते एकमेकाशी सर्व जुळलेलं जोडलेलं म्हणजे इंटरकनेक्टेड, एकमेकाशी जुळलेलं आहे. नुसतं इंटरकनेक्टेड नाही, एकमेकावर अवलंबून आहे, इंटरडिपेंडंट. विज्ञानाने प्रगतीला सुरुवात करताना सगळं असंच वेगवेगळं काढून तुकड्या तुकड्यांनी अभ्यास चालू केला, त्याला वैज्ञानिक नाव आहे रिडक्शनिस्ट अप्रोच. की अशी एक एक सिस्टीम वेगळी, ती वेगळी करून तिचा अभ्यास करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळी, माणसाच्या सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे तर नर्वस सिस्टीम वेगळी, डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगळी. करत करत विज्ञानाला कळत चाललं की अरे हा रिडक्शनिस्ट अप्रोचनी काही कळत नाही, कारण आपण ज्ञानाच्या मर्यादेपाशी पोहोचतो, नवे नवे त्याचं अज्ञानात रूपांतर होतं, काही चुकीचेच निष्कर्ष येतात. हे जे इंटरकनेक्टेडनेस एकमेकाशी जुळलेलं असणं, इंटरडिपेंडन्स एकमेकावर परस्परावर अवलंबून असणं, करत करत दिसलं होलिस्टिक म्हणजे ते एकरूपच आहे, ते मुळामध्ये ते एकरूपच आहे. दिसणारं सर्व वस्तुमान किंवा ऊर्जेचं वैविध्य तर ते विज्ञानाने नेऊन पोचवलं चार मुख्य ऊर्जा बल बल फोर्सेस पाशी. तर त्याला नाव आहे स्ट्रॉंग फोर्सेस, वीक फोर्सेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि ग्रॅव्हिटेशन. तर त्यामध्ये विज्ञानाच्या वाटचालीमध्ये सुद्धा स्ट्रॉंग फोर्सेस, वीक फोर्सेस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एकच आहे तिन्ही, फक्त आविष्कार वेगवेगळे आहेत. हे सुद्धा विज्ञानाने अंतिमता सिद्ध केलं आइन्स्टाईनच्या युनिफाइड फील्ड थिअरी नंतरच्या काळात. हिला नावे सलाम वाइनबर्ग सिद्धांत, हा पाकिस्तानी शास्त्रज्ञ आणि खराखुरा शास्त्रज्ञ. अब्दुल सलाम नाव त्यांचं, ते खरोखर शास्त्रज्ञ आहेत आणि आदरास पात्र आहेत. ते डॉक्टर अब्दुल सलाम आणि स्टीव्हन वाइनबर्ग हा न्यूक्लिअर फिजिसिस्ट, यांनी सप्रमाण सिद्ध केलं की सब ॲटॉमिक पातळीला वावरणारे आणि तो ॲटम घडवणारे, एकत्र आणणारे, त्यामुळे हे सारं विश्व निर्माण करणारे जे चारातले तीन फोर्सेस आहेत, स्ट्रॉंग फोर्सेस, वीक फोर्सेस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक एकच आहेत, फक्त एकाचे तीन वेगवेगळे आविष्कार आहेत. त्यांनी पण हायपॉथिसिस मांडलं जे आइन्स्टाईनने 1920 ते 1955 वर्ष व्यतीत केली, त्याला खर्च केली सिद्ध करायला, की तेही एकच आहे, ते आहे गुरुत्वाकर्षणाचं स्वरूप. ते काही नेमकं माणसाला अजूनही समजलेलं नाही की गुरुत्वाकर्षण नेमकं काय आहे. न्यूटन म्हणाला फोर्स आहे आणि सफरचंदाचं फळ झाडावरनं ज्यामुळे खाली पडतं त्याचमुळे सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वी सकट सगळे ग्रह आणि विश्वाचं जे चालचलन सर्व आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. न्यूटनच्या लेखीत ते बल आहे, फोर्स आहे आणि तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे.
दोन वस्तूंच्या मधलं एकमेकावरचं गुरुत्वाकर्षण किती, तर त्यांच्या अंतराचा वर्ग, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सच्या इन्व्हर्स, वन अपॉन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, असं त्यांनी मानलं. पण सूक्ष्मातल्या सूक्ष्म सब ॲटॉमिक पातळीला आणि स्थूलातल्या स्थूल म्हणजे सौर मालिका, त्याच्या पलीकडे आकाशगंगा, अशा कोट्यवधी आकाशगंगा, असं बनलेलं विश्व, ते खगोलामध्ये आजपर्यंत 14.5 बिलियन वर्षांपर्यंत आपण पाहू शकतोय तरी ते संपत नाही, तिथे दिसून आलं की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खरा ठरत नाही. म्हणून आईन्स्टाईननी मानला की ते गुरुत्वाकर्षण नावाचा काही वेगळा फोर्स नाहीये, स्पेस टाइम हे एक वस्त्र आहे सलग, त्यामध्ये वस्तुमान जेव्हा मध्ये, त्यांनी त्या वस्त्राला येणारा बाक म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे, ह्याचं आईन्स्टाईननी गणित मांडलं. ते ब्रिटिश शास्त्रज्ञ आर्थर एडिंग्टनला पसंत नव्हतं, पण 29 मे 1919 या तारखेला एक स्थिती ही येणार होती की एक प्रचंड प्रकाशमान सूर्यापेक्षा मोठी ताकद असलेला एक तारा बरोबर सूर्याच्या पलीकडे येणार होता, आणि बरोबर त्या तारखेच्या एका विशिष्ट वेळी पृथ्वीवर दोन जागा होत्या की तिथे जर डेटा कलेक्ट केला तर तो आईन्स्टाईनचा सिद्धांत खरा तरी ठरवेल किंवा खोटा तरी ठरवेल. कारण आईन्स्टाईन सांगत होता की हे स्पेस टाईम नावाच्या फॅब्रिकला वस्तुमानामुळे येणारा बाक म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. तर सूर्य हे प्रचंड मोठं वस्तुमान आहे, त्यांनी या स्पेस टाईम नावाच्या फॅब्रिक सणंग वस्त्राला आलेला बाक आहे. तर सूर्याच्या पलीकडनं एखादा प्रकाशकिरण पृथ्वीकडे यायचा असेल तर तो जेव्हा सूर्याच्या तथाकथित गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतनं येईल तेव्हा तो वाकेल, तो वाकेल म्हणजे आपल्याला वाकलेला दिसेल. त्याचं आईन्स्टाईननी गणित मांडून तो एक्झॅक्टली किती वाकेल हे सांगितलं. आर्थर एडिंग्टननी प्रयोग सेट केले आईन्स्टाईनला खोटं ठरवायला, आणि 29 मे 1919 या सेट केलेल्या प्रयोगांनी सिद्ध केलं की आईन्स्टाईन सांगत होता ते 100% खरं आहे. गुरुत्वाकर्षण तर नावाचं काही वेगळं काही फोर्स आहे असं नाहीच आहे, तो फक्त स्पेस टाईमला मॅटर वस्तुमानामुळे आलेला बाक आहे. म्हणजे तर ते सर्व एक आहे हेही सिद्ध झालं. तरी आज विज्ञान अजून संशोधन करतंय. एक हायपॉथिसिस आहे की तो ग्रॅव्हिटॉन नावाचा कण पण आहे, तो मासलेस पार्टिकल. तुमची विज्ञानाची काहीही बॅकग्राऊंड नसली तरी तुमच्या मनात येईलच प्रश्न की हे परस्पर विरुद्ध शब्द झाले, मासलेस पार्टिकल. हाऊ कॅन देअर बी मासलेस पार्टिकल? तो जर कण असेल तर त्याला वस्तुमान असलंच पाहिजे, आणि वस्तुमान जर नसेल तर तो कण कसा असू शकेल? पण जसं विज्ञान पुढे सरकतं तसं ते अशा प्रकारच्या परस्पर विरुद्ध शब्दांनी पण आपल्याला मेंदू आपला गोंधळून टाकतं. कारण विज्ञान सत्याचा शोध घेत अशा ठिकाणी प्रवेश करतं की आता त्याला शब्द अपुरे आहेत. हे नील्स बोर पण सांगतो की सगळं क्वांटम मेकॅनिक्स खरोखरच शब्दात सांगता येणं अशक्य आहे. जो म्हणेल मला क्वांटम मेकॅनिक्स समजलंय त्याला क्वांटम मेकॅनिक्स समजलेलं नाही, कारण ते सत्याचं स्वरूप दिसणं करणं चालू होतं. कारण शब्द म्हणजे ध्वनी सुद्धा शब्द सत्य जेव्हा आविष्कार चालू करतं त्याच्या नंतरच्या टप्प्यांना ध्वनीची निर्मिती होते. ते तुम्हाला एका मुक्कामापर्यंत नेईल, पण त्याच्या पलीकडे मूळ सत्यापाशी ते शब्दांच्या पलीकडचं आहे. ते सत्याचं स्वरूप बुद्धीच्याही पलीकडचं आहे. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे, सगळ्या उपनिषदांचा सारांश आहे की मन हे इंद्रियाच्या पलीकडचं आहे. विज्ञान पण सांगतं की माणसाची 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, ते आपल्या सांख्य तत्वज्ञानाने सर्व मांडलं, आणि 5 महाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्या प्रत्येक महाभूताचा एक गुण क्वालिटी म्हणजे तन्मात्रा आहे, ती उलटीकडनं म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश मांडलं तर तन्मात्रा सांगताना उलट्या क्रमाने म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे प्रत्येकाला आहेत. वेदांमध्ये विश्वाच्या निर्मितीचा क्रम सांगितलेला आहे, आणि तो 100% आत्ताचा फिजिक्स जो सांगतो आणि प्रयोगाने सिद्ध करून दाखवले तो क्रम आहे की प्रथम ते एकले एकच होतं नासदीय सुप्त, ते स्वसंवेद्य जे आपण आहोत सगळे, मग एको हम बहुश्याम मी एक आहे अनेक व्हावे असं त्याला वाटलं, त्याच्यामध्ये प्रस्फुरण झालं. हा फिजिक्स मधला बिग बँगचा तरी सिद्धांत आहे,
आणि तिथून पुढे इन्फ्लेशनरी थिअरी ॲलन गूथनी मांडलेली, की ते जे काय ते तत् ते शब्दांच्या पलीकडचं आहे, एकच एक आहे. त्याच्यात काही कारणांनी स्फुरण झालं. ते का झालंचं उत्तर फिजिक्स पण द्यायचा दावा करत नाही. अध्यात्म विचार सांगतं की ते जे काही आहे ते तूच आहेस. हे सारं विश्व व्यापून उरलेलं कॉन्शियसनेस ते तूच आहेस. पण त्याला आकार यायला सुरुवात झाल्यावर वेदांनी पण मांडलंय की प्रथम आकाश तत्व, आकाश स्पेस अवकाश तत्व निर्माण झालं. आकाशात वायू, वायूर अग्ने, अग्नेर आपहा, हे वेदातले शब्द सांगतोय मी. त्यातून पृथ्वी तत्व अंतिमत, पृथ्वी म्हणजे ही गोल पृथ्वी नाही, पृथ्वी म्हणजे सॉलिड स्टेट मधलं मॅटर. आणि मग निर्मितीच्या क्रमात पण सांगितलंय औषधया, प्रथम वनस्पती सृष्टी, तिच्यातून मग ही हालचाल करणारी म्हणजे चर अशी हालचाल करणारी सृष्टी. आणि आंधळेपणाने काही मानायचं कारण नाही आहे, पण निदान समकक्षता तर खूप आहे रे, की सगळी दशावतारांची कल्पना डोळ्यासमोर आणा, ते आणि इव्होल्युशन, आणि त्याच्यामध्ये प्रथम जलचर प्राणी, मग ॲम्फिबियन म्हणजे पृथ्वी आणि जमीन आणि पाणी दोन्हीकडे वावरणारे, असे करत करत जे येते, ही वेदांच्या मधली मांडणी आणि आधुनिक फिजिक्स आणि बायोलॉजीने केलेली मांडणी, हिच्यामध्ये आश्चर्यकारक समानता तर निश्चितच आहे. 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणून निसंदिग्धपणे ज्याला मानतात कार्ल सगन, कार्ल सगननी त्याच्या ग्रंथांमध्ये मांडून दाखवलंय की विज्ञान आता हे जे मोठ्या विश्वाबद्दलचंही अद्भुत मानतंय आणि छोट्या सूक्ष्म विश्व हे प्राचीन भारतीयांना माहिती होतं. कार्ल सगननी त्याच्या एका ग्रंथामध्ये असं तक्ताच मांडलंय की आधुनिक विज्ञानाच्या कॅल्क्युलेशननुसार काळाची गणना आणि प्राचीन भारतीय अध्यात्म विचारामध्ये मांडलेली काळाची गणना ह्याचा त्यांनी तक्ता मांडलाय, तक्ता मांडून दाखवलेला आहे. आपण आपण काळ सापेक्ष हे तर आपण पाहून झालं, तेव्हा पृथ्वीचा दिवस आणि पृथ्वीचं वर्ष, तर शेवटी पृथ्वीचा दिवस म्हणजे काय, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरायला घेणारा वेळ, आणि पृथ्वीचं वर्ष म्हणजे काय, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरायला घेणारा वेळ. पण अरे तो प्लूटो सूर्याभोवती फिरायला जेवढा काळ घेतो ती पृथ्वीची 300 काहीतरी वर्ष आहेत. म्हणजे प्लूटोचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीची 300 काहीतरी वर्ष आहेत. आणि पृथ्वी आणि असे ग्रह सूर्याभोवती फिरतात, तो सूर्य सुद्धा आपल्या ग्रह मालिकेला घेऊन सगळ्या आकाशगंगेला प्रदक्षिणा घालतो. सूर्याला सौर मालिका घेऊन सर्व आकाशगंगेला प्रदक्षिणा घालायला 25,000 वर्ष लागतात, म्हणजे आपली ही मिल्की वे आकाशगंगा. तर आत्ता सूर्य आकाशगंगे सौर मालिकेसहित ज्या जागेवर आहे अवकाशातल्या, तिथे ह्याच्या बरोबर 25,000 वर्ष आधी होता. म्हणजेच मग सौर मालिकेचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीची 25,000 वर्ष. हे गणित आपल्या वेदांत विचारात अध्यात्म विचारात मांडून कार्ल सगननीच असा तक्ताच मांडलाय, तर त्या अध्यात्म विचारातला मग शब्द येतो की ब्रह्म म्हणजे विश्वाचं मूळ सत्य, त्या स्वसंवेद्य आणि सत् चित आणि आनंद असलेल्या त्या ब्रह्मामध्ये स्फुरण होतं आणि ह्या विश्वाच्या पसारा निर्मिती चालू होते. तो का तर ती सर्व लीला आहे, तो सर्व खेळ आहे, पण आहे ते कॉन्शियसनेस एकच आहे. तुला तू वेगळा वाटतोस ही तुझी माया आहे, ती ज्या दिवशी जाणून घेशील तो तुझा मुक्तीचा, दुःखातून मुक्तीचा सुद्धा रस्ता आहे तुझा. पण मग हे विश्व निर्माण झालं आणि ते विश्व संकुचित होत होत पुन्हा एकदा ती ब्रह्माचा तो दिवस आणि ब्रह्माची ती रात्र, एक दिवस आणि एक रात्र मिळून होणार ब्रह्माचा एक पूर्ण दिवस पूर्ण झाला. कार्ल सगननी त्याच्या ग्रंथात एकीकडे हे फिजिक्सचं गणित आणि दुसरीकडे भारतीय विचारांनी मांडलेलं गणित हे मांडून दाखवलंय की फिजिक्सचं गणित सांगतं विश्वाच्या, आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाच्या निर्मितीला 14.5 बिलियन वर्ष झाली. आणि अध्यात्म विचारांनी मांडलेलं हा जो ब्रह्म नावाचं म्हणजे विश्वात व्यापून उरलेलं, तर त्याची आजपर्यंत पूर्ण झालेली वर्ष 14.5 बिलियन. विज्ञानाची अशी उदाहरणं पण मध्यरात्रीपर्यंत चालू राहतील. अध्यात्म विचार हा विज्ञान निष्ठ आहे हे पण मध्यरात्रीपर्यंत चालू राहील, पण आपल्याला तेवढं मध्यरात्रीपर्यंत घेण्याचा वेळ कारण सुद्धा नाही आहे. विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचाराच्या संकल्पनेतूनच भारतीय धर्म संकल्पना पण जन्म घेते. तो धर्म म्हणजे विशिष्ट पुस्तक, तिचा विशिष्ट प्रेषित,
तिची विशिष्ट धर्म संस्था म्हणजे चर्च आणि ईश्वरापर्यंत तुला जायचं असेल तर तोच एकमेव मार्ग आहे असा त्याचा अर्थ अजिबात नाही। या सर्वाला भारतीय विचारातलं नाव आहे पंथ, कारण धर्म आणि धम्म कोणी स्थापन नसतो करत। आपल्या ऋषी मुनींनी या विश्वाचं गूढ शोधलं, मानवी जीवनाचं गूढ शोधलं आणि ते शोधून जगण्याचे नियम सांगितले की अरे ह्या विश्वात तुला जगायचं असेल तर हे असा असा जग, तो म्हणजे धर्म आहे। भारतीय संकल्पनेत धर्म कोणी स्थापन नसतं करत, स्थापन करतो तो पंथ आहे। धर्म ही जगण्याच्या विज्ञानाचीच सूत्र आहेत, ती ऋषी मुनींनी जाणली, त्यांना जशी कळली ती सांगितली, म्हणून ते सत्य अपौरुषेय आहे। मी या अर्थाने म्हणत आलो भाग एक पासून आणि आयुष्यभर की प्राचीन ऋषी हे शास्त्रज्ञ होते, आधुनिक शास्त्रज्ञ हे आधुनिक काळातले ऋषी आहेत। आणि त्यामध्ये कोणी असं नाही म्हणत की न्यूटननी सांगितलेलं गुरुत्वाकर्षण हा धर्म त्यांनी स्थापन केला, तू बऱ्या बोलानी तो मान्य कर नाहीतर मी तुझं मन कौडवीन, कारण न्यूटनच्या स्वर्गामध्ये माझ्या करता 72 पर्याय किंवा जे काय असेल ते वाट बघतंय माझं। आणि मग काळाच्या नंतर दुसरा कोणीतरी म्हणणार की नाही नाही हा आइन्स्टाईन नावाचा प्रेषित सर्वश्रेष्ठ आहे, आता तो शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ मानायला पाहिजे, तू काय आइन्स्टाईन समोर शहाणपणा करतो का? तर अरे ती विज्ञानातली सत्य आहेत, ते बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि माणसाची विज्ञानाची धर्माच्या समज अंडरस्टँडिंगची वाटचाल एका सत्याकडून अधिक व्यापक सत्याकडे आहे। तेव्हा धर्म आणि विज्ञान एकरूप आहेत, म्हणूनच भारतीय धर्म विचाराला वैज्ञानिक चिकित्सेची भीती नाही। नुसती वैज्ञानिक चिकित्सेची भीती नाही नव्हे, स्वामी विवेकानंदांसकट आपल्या वेद उपनिषदांपासून सर्वत्र बुद्धिनिष्ठेचा उलटा आग्रह आहे। इंद्रिय आणि पराण्याहू, मन इंद्रियांच्या पलीकडे, मनसस्तु परा बुद्धीर, बुद्धी ही गोष्ट बुद्ध, यो बुद्धे परतस्तु सहा, सहा म्हणजे ते सत्याचं मूळ स्वरूप जाणीवेचं, ते एकच आहे बुद्धीच्या पलीकडे। पण म्हणजे बुद्धीला विरोधी काहीतरी स्वीकारायचा असा अर्थ नाही, बुद्धी आणि विवेकनिष्ठ चिकित्सा आणि विज्ञाननिष्ठा सतत पाहिजेच, त्यातनं जो सत्याचा साक्षात्कार घडत जाईल तो अंतिमता तुला या साऱ्या विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे, ते विश्व व्यापून उरलंय, त्याला आधुनिक विज्ञानाने सुद्धा नाव डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी दिलं। इनफॅक्ट गणिताने ही सिद्ध केलेली गोष्ट आहे की आज आपण जगतो ते 4% विश्व आहे, परिमेय मोजता येणार, त्या 4% सुद्धा 3% एनर्जी आहे, ऊर्जा आहे, 1% मॅटर आहे, उरलेलं 96% डार्क, कारण ते मोजता येत नाही पण आहे, मोजता येत नाही पण आहे। कसं काय मोजता येत नाही तर आहे कसं काय? गणित मांडता येतं, त्या गणिताच्या आधारे केलेले प्रयोग आणि ते सिद्ध करता येतं, पण कळत नाही, प्रयोगाला सुद्धा कळत नाही, मोजता येतं गणिताच्या आधारे सांगता येईल, त्याला नाव दिलं डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी। डार्क एनर्जी 73%, डार्क मॅटर सुमार 73 काहीतरी, डार्क एनर्जी 22 म्हणजे सुमारे 23%, आणि आपण आणि याच्यातून सतत उत्पत्ती स्थिती लयचा खेळ चालू आहे। आणि वेगवेगळ्या स्वरूपातली ऊर्जा, तिची जी ऊर्जेची क्षेत्र, ती क्षेत्र एकमेक कधी विशिष्ट त्यांनी मिळले की तिथे कण तयार होतात, ते कणांचं मॅटर आहेत आणि त्या मॅटरमधनं हे सारं विश्व अस्तित्वामध्ये येतं। विज्ञान सुद्धा सर्व विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे, या मुक्कामावर पोचलंय। अध्यात्म आणि विज्ञान आपल्याला एकच सत्य सांगतात, आपलं काम उरतं ते सत्य आपल्या जीवनात जगणे। अध्यात्माच्या म्हणजे या अद्वैताच्या जाणीवेतूनच सहिष्णुतेचा जन्म होतो, की साऱ्या विश्वात हे एकच चैतन्य भरलंय, मी आणि निसर्गही वेगळा नाहीये, म्हणून जातीपातींच्या बंधनांना काही कारण नाही, ते अशास्त्रीय आहे, कारण सर्व आपण समान आहोत, एकाच ईश्वराचे अंश आणि वेगवेगळे आविष्कार आहोत, आणि स्त्री पुरुष विषमशा सुद्धा निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि चूक आहे आणि अन्याय आहे, कारण ते एकाच ऊर्जेचे अमृतस्वयी पुत्र, एकाच जाणीवेचे, एकाच कॉन्शियसनेसचे, एकाच चैतन्याचे ते आविष्कार आहेत। ते तूच आहेस, ते जाणून घे
कारण अरे तुझं मूळ स्वरूप सत चिद आणि आनंद स्वरूप आहे. ज्या दिवशी ते जाणून घेशील त्या दिवशी तो मायेचा पडदा दूर होईल, तर मग भांडणाला कारण कुठे? आणि सर्वांमध्ये ते एकच एक चैतन्य आहे, तर द्वेषाला कुठे कारण उरतं? आणि मग हिंसेला कुठे स्थान आहे? आणि मी सांगतो तेवढंच काय ते सत्य आणि ते बऱ्याबोलानी मान्य कर, नाही तर मी तुला मारून टाकणार आहे. सगळं अवैज्ञानिक विज्ञानाला विरुद्ध, चिकित्सेला विरुद्ध बनतं. भारतीय सहिष्णुतेचा जन्म अद्वैताच्या जाणीवेतून आहे. ती सहिष्णुता आपल्या संस्कृतीलाही आकार देते. आपल्याला हजारो वर्षांची ती संस्कृती पचवून एकीकडे अंधळा अभिमानही नको, पण ते काहीतरी सगळं मागासलेलं होतं म्हणून दिलं सोडून तर आपण आपलं आत्मभान विसरू आणि आत्मविस्मृतीमध्ये जाऊ, तर दुसरीकडे दुरभिमानही नको. हवी ते ह्या विज्ञाननिष्ठेसहित, विज्ञाननिष्ठेमुळे ज्या भारतीय दृष्टीला कळलंय की सर्वत्र एकच एक चैतन्य भरून वर उरलंय, अत्यतिष्ठ दशांगुलम ही वेदातली ओळ आहे, आणि तुकोबारायांची पण आहे, विश्वव्यापुनी दशांगुळे उरला, ते डार्क मॅटर डार्क एनर्जी आहे, की सारं विश्व जे मापुनी मा परिमेय तरी तो वर काहीतरी उरलेला आहे, त्यातून निर्मिती सतत चालू राहते. ती रूप आपण आहोत, कोणीही एकाने दुसऱ्याचा द्वेष करण्याचं कारण नाही. त्या ईश्वरापर्यंत पोचतोय तो काय तो माझाच मार्ग हे सांगण्याचं कारण नाहीये. तो बऱ्या बोलानी तू मान्य कर, नाही तर मी तुला मारीनच, आणि तसा मला हक्कच दिलाय कारण मी पुण्यकर्मच करतोय, याचा अर्थ त्याला विश्वाच्या त्या चैतन्याच्या म्हणजे ईश्वराच्या मूळ स्वरूपाचं रूप कळलेलंच नाहीये. उलट तो करतोय ते सर्व त्या ईश्वरापासून ते वेगळं आणि चुकीचंच करतोय. आपल्याला सर्व अध्यात्म आणि त्याची विज्ञाननिष्ठा लक्षात घेऊन खरं म्हणजे वाटचाल करायची एका वेळी दोन प्रकारचे. हे तर मी वैयक्तिक पण म्हणतो की मी या मुक्कामापर्यंत आलोय, की जर मला पण ह्याच्या पुढचं काही काम करायचं असेल तर ते सर्व धर्मांच्या मधली सुद्धा एकात्मता आणि अद्वैत आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला जगता आलं पाहिजे, ते आपल्या कामातनं दाखवता आलं पाहिजे. तर माणसाने जे विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत सांगितलं की एकमेकाचे गळे कापणे, द्वेष हिंसाचाराची गरज नाही. मला आणि जे सामील होतील ते आपल्या सगळ्यांना आपल्या वैयक्तिक जगण्यात आणि आपल्याकडनं होणाऱ्या कामातून सर्व धर्मांची मूळ एकात्मता आपल्याला सिद्ध पण करायची, की जी आहेत सिद्ध, आपल्याला जगून पण दाखवायची आहे. ते वैयक्तिक पातळीचं म्हणजे एकीकडे सर्व धर्मांचं अद्वैत, सर्व धर्म एक आहेत, म्हणजे नुसतं आपण रिलिजियस हार्मनीबद्दल बोलत नाही आहोत. हार्मनी क्या रे, गुण्यागोविंदांनी राहा, त्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. धर्म धर्म आणि विचारधारा किंवा माणसे एकमेकाचे गळे कापडत भांडतायत हे तर सरळ सरळ हिंसकताच आहे. त्या अतिहिंसकतेतनं आपला सगळ्यांचा नाश होणार आहे जर कळलं तर बरं माणूस म्हणणं चालू, की अरे सगळ्यांचा मिळून नाश होतो आणि जरा एकत्र येऊ आणि एकमेकाला टॉलरेट करू, टॉलरेट की नको, नाही तर सगळ्यांचाच नाश आहे. ती झाली टॉलरन्सची पातळी. त्याच्या एक पायरीवर येतं उदारमतवाद, लिबरॅलिझम, की नुसतं टॉलरेट नाही तर मी तुझं म्हणणं ऐकायला पण तयार आहे, तुला तुझं म्हणणं मांडायचा तुझ्यापाशी अधिकार असायला पाहिजे हे पण मी मान्य करतोय. एवढंच नाही तर मी तुझ्या म्हणण्यात असू शकतो काही सत्याचा अंश, ह्याला म्हणायचं लिबरॅलिझम. आणि जी एक जाणीवेची सर्वोच्च पातळी आहे सहिष्णुतेची, कारण तिला मुळी वरकरणी जे वेगवेगळं आहे ते मुळात एक आहे हे अद्वैत समजलंय, म्हणून तिला कळतं की आविष्कार वेगळे असले तर भांडायचं कारण नाही. दिसणाऱ्या सत्याची परिभाषा वेगळी असेल तर तुझी परिभाषा वेगळी माझी वेगळी म्हणून भांडायचं कारण नाही. तू तुझ्या ईश्वराला अल्लाह म्हणतोस किंवा गॉड म्हणतोस, मी माझ्या ईश्वराला काय ब्रह्म म्हणतो किंवा विठ्ठल म्हणतो, आणि भांडायचं काही कारण नाही. तू पण भांडू नकोस, कारण तो आहे तो ईश्वर एकच आहे, ते चैतन्य एकच आहे. ते एक असल्याचं आपल्याला एवढं कळलंय की त्याला ईश्वर म्हणायचं जरी नसेल तरी त्यांनी त्याच्या असलेपणात काय फरक पडत नाही, ते रूप तूच आहेस ह्याच्यात सुद्धा फरक पडत नाही. आपल्याला नुसतं धर्मांचं सामंजस्य नाही, आपल्याला धर्मांचीच एकात्मता, की अरे तो मुळात आहे तो एकच आहे, आणि तो कोणाची विशिष्ट व्यक्ती स्थापन करते असं नाही, आणि कुणीच हा दुराग्रह धरू नये की या मार्गाने गेलास तरच पोचणार आहेस ईश्वरापर्यंत. आपल्याला धर्मांचं अद्वैत ते सर्व विचाराच्या आधारावर आणि अध्यात्मनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठेच्याही आधारावर ही एक विचारांची पातळी झाली. आपल्या जगण्याच्या पातळीला हा मला कळलेला अध्यात्म विचार आणि दुनियेतले सगळे धर्म एकदम एका सोप्या मुद्द्यावर येतात, ते म्हणजे
आपलं कर्तव्य आनंदाने नीट करणे हा धर्म आहे. आणि दुनियेतल्या सगळ्या विचारधारा आणि सगळे धर्म अंतिमतः हेच सांगतील की त्या विश्वाच्या चैतन्याचाच तू एक अंश आहेस. मिळाला ना जन्म तुला, आनंदाने जग. नवे नवे माणसाचा जन्म मिळाला हे सर्वात मोठं भाग्य आहे, कारण जाणीवेचा तो सर्वोच्च आविष्कार आहे. हा मिळालेला देह हाच पवित्र आहे आणि हे तुझं त्या ईश्वरापर्यंत, त्या सत्यापर्यंत पोचण्याचं तुझं साधन आहे. अमृतस्य वही पुत्रा हा, ते घेऊन आपण आपलं जीवन घडवूयात. हे आनंदाने जगायचं आहे, ते आपलं कर्तव्य आनंदाने करत जगायचं आहे. आणि एका बाजूला आनंदाने कर्तव्य, दुसऱ्या बाजूला मला खरोखर आता आपण एका मिनिटामध्ये डोळे मिटून विलक्षण लक्षपूर्वक एकदा एकत्र प्रार्थना करून पुढे आयुष्य घडवायला निघणार आपण. रोजच्या जीवनामध्ये मी काय केलं पाहिजे तर मी तुम्हाला निशंकपणे सांगतोय की हे मला समजलेलं आहे. यात गर्व वाटला तर शिक्षा सांगा, पण ते जेवढं पक्क निश्चित समजलंय ते सांगतो. आपलं काम नीट करणे, संपला विषय, संपला विषय. हे जे मी हाती घेतलंय, जे आत्ता करतोय, हे करतोयस ना, ह्याच्यातलं सुख का दुःख, यश का अपयश, आशा का निराशा, अरे कळलं सगळं, तितपास कोणाची सुटका नाहीये. पण तुझा त्या मोक्ष मुक्ती आणि ईश्वरापर्यंतचा रस्ता आत्ता जे करतोयस ते नीट कर. स्वतःचं कर्तव्य नीट करणे. आणि मित्र, खरोखर मी हे म्हणून थांबतोय की जर सगळ्यामधनं काहीतरी एक जगण्यात आणणं चालू केलं, हे जे आनंदाने कर्तव्य करणं आहे, पण मी रोजची एक कृती, तर हेही कळलेलं सांगतोय की आपल्या जगण्यात नियमित योग आलं पाहिजे. आणि खरोखर रोजच्या जगण्यात तो सगळा अध्यात्म विचार आणि ती सगळी विज्ञाननिष्ठा आहे. सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम आणि ध्यान, ते कदाचित दिवसाचा अर्धा तास असेल, उरलेले 23.5 तास जगणे हेच अध्यात्म आहे. ते आपलं कर्तव्य नीट करणे हाच तो विज्ञाननिष्ठ अध्यात्माचा विचार आहे. त्याला बळ यायला, त्याला मला माझा आतला तो जो दिवा म्हणला, जे न्यूरल सर्किट तुझ्या आताचं आहे, मी कोणी वेगळा सांगणार नाहीये रे, तुझे तुझ्यापासूनच आहे, ते जाणून घ्यायला सगळ्यात उत्तम रोजच्या जगण्यातलं साधन रोजचा नियमित योग. असं आपण सगळे मिळून आपलं जीवन घडवणाराही योग एकत्र करू, आपलं कर्तव्य सुद्धा आनंदाने उत्तम करू आणि या भारत मातेच्या सेवेच्या कामाला लागूया, अशी सर्वांना विनंती करतो आणि प्रार्थनेसाठी डोळे मिटतो.